नमस्कार, मी अँड माय मदर किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सुपर सॉफ्ट सुपर स्पंज चॉकलेट केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत। दही, व्हिपक्रीम, कंडेन्स मिल्क न वापरताना आपण हा केक तयार करणार आहोत। चवीला तर खूपच भन्नाट लागतो। खूप साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी 1.5 कप मैदा घेऊन तो चाळून घ्यायचा। मैदा चाळून घेतल्याने केक अगदी सॉफ्ट तयार होतो। अशा प्रकारे मैदा आपण चाळून घेतला। 1 कप पिठी साखर आपण यामध्ये टाकून घेऊ। पिठी साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आपण यामध्ये टाकून घेऊ। 1/8 टीस्पून आपण यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेऊ। 1 टीस्पून यामध्ये बेकिंग पावडर सुद्धा टाकून घेऊ। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1 मोठा टीस्पून कोको पावडर सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ। 1/4 टीस्पून व्हॅनिला एसेन्स सुद्धा टाकून घेऊ। 1/4 कप आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। साधारणतः याला 1 कप दूध लागते। दूध आपण अशा प्रकारे टाकून बीटरच्या सहाय्याने बॅटर तयार करून घेऊ। बीटरच्या सहाय्याने जर बॅटर तयार केले तर 5 मिनिटमध्येच बॅटर तयार होते। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही व्हिस्कल वापरून सुद्धा बॅटर तयार करू शकता। हे बघा, बॅटर थोडे घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडे दूध अजून टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा बीटरने फिरवून घेऊ। असे 5 मिनिट फिरवल्याने केक एकदम छान फुलतो। हे बघा, तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही अशा प्रकारची व्हिस्कल घेऊन बॅटर तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता बॅटर आपण तयार करून घेतले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असली पाहिजे। बॅटर जास्त घट्टसुद्धा नको आणि पातळसुद्धा नको। ज्या टीनमध्ये आपण केक तयार करणार आहे त्याला अशा प्रकारे तेल लावून घेऊ। त्यामध्ये बटर पेपर ठेवू। बटर पेपर ठेवल्यामुळे केक टीनमधून लगेच बाहेर निघतो। तयार केलेले बॅटर टीनमध्ये टाकून घ्यायचे। टीन 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचे। केकला छान टेस्ट येण्यासाठी आपण यावरती टूटी फ्रुटी सुद्धा टाकून घेऊ। गॅसवरती कढईमध्ये मीठ 10 मिनिटसाठी प्रीहीट करून घेतले। त्यावरती केक टीन ठेवू। मंद आचेवरती 35 ते 40 मिनिट आपण केक छान असा बेक होऊ देऊ। केक बेक झाला आहे का तो आता आपण बघून घेऊ। तुम्ही बघू शकता टूथपिक स्वच्छ बाहेर निघाली म्हणजे आपला केक छान असा बेक झाला। केक पूर्णपणे थंड करून घेतला तो सुरीच्या मदतीने सैल करून टीनमधून बाहेर काढून घेऊ। कधीच गरम केक टीनमधून बाहेर काढायचा नाही, त्यामुळे केक तुटण्याची शक्यता असते। तयार झालेल्या केकचा बटर पेपर काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी आपला केक झाला आहे आणि खूप छान असा फुललेला आहे। अशा प्रकारे आपला चॉकलेट केक रेडी झाला। चवीला सुद्धा खूप भन्नाट, दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह। आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केक नक्की तयार करून बघा। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती प्रथमच असाल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।